नमस्कार नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर आबासाहेब शिंदे इग्नो सेंटरच्या वतीनं आपण खूप चांगल्या पद्धतीनं समग्रलक्ष्य आर्थिक धोरण अर्थात इंडियन इकॉनॉमी 145 कोर्स नंबर जो आहे त्याचा आपल्याला BE CE या अंतर्गत वेगवेगळी आर्थिक धोरण, चलनविषयक धोरण, त्याचबरोबर राजकोषीय धोरण याबाबतची सविस्तर माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. वित्तीय धोरण म्हटलं किंवा आर्थिक धोरण म्हटलं, चलनविषयक धोरण म्हटलं तर आपल्याला या अंतर्गत खूप बाबी शिकायला मिळतात, माहिती करणं अपेक्षित असतं. विद्यार्थी जीवनात असो, कौटुंबिक जीवनात असो, आपल्याला अनेक बाबीवर भर द्यावा लागतो. त्याचबरोबर व्यापार विषयक आणि गुंतवणूक विषयक धोरण, त्याचबरोबर कामगार कायदे आणि नियम किंवा कामगार कायद्याच्या संदर्भातले असणारी नियमावली ही देखील आत्मसात करणं तितकंच महत्त्वाचं असतं. मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीज 2 सेक्शन 2 आपण खरं तर मागच्या वेळेला काही सारांश रूपाने पाहिला होता, त्याच्यातच आपण ब्रॉड किंवा डीप थिंकिंग आपण आज करणार आहोत. यामध्ये विशेष करून चलनविषयक धोरण, वित्तीय धोरण, व्यापार आणि गुंतवणूक विषयक धोरण, त्याचबरोबर कामगार कायदे आणि नियमाबाबत काही सखोलपणा पाहताना किंमत स्थिरता प्रोत्साहनासह रोजगार निर्मिती स्पष्टीकरण या अंतर्गत दिलेला आहे. चलनविषयक काही बाबी भारतीय अर्थव्यवस्थेत अगोदरच निश्चित केलेल्या आहेत. देशातली अर्थव्यवस्था ही सक्षम करण्याच्या दृष्टीनं कोणतंही सरकार स्थिर किंमत ठेवण्याचा प्रयत्न करत असतं. त्याचबरोबर आर्थिक वाढ जर झाली तरच आपण विकासाकडे जाऊ शकतो. इन इंग्लिश ग्रोथ इज फर्स्ट अँड सेकंड डेव्हलपमेंट. आपल्याला वृद्धी ही पहिल्यांदा करायची असते किंवा पहिल्या टप्प्यात आपण एक एक टप्पा गाठण्याचा प्रयत्न जो करतो, म्हणजे एखाद्या विषयामध्ये आपल्याला जर समजा 70 मार्क पडले असतील, 60 मार्क पडले असतील, 80 मार्क पडले असतील, त्यावेळेला आपल्या लक्षात असं येतं की एकूणच अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं जो एक एक टप्पा गाठतोय तसा एखादा विद्यार्थी हा मार्कांचा एक एक टप्पा गाठत असतो आणि तो गाठताना एकूण त्याचा जो निकाल येतो तो किती वाढ झालेला आहे. जसं आपण म्हणतो की एखाद्या विषयाची वाढ झाली त्याच्याविषयी संपूर्ण रिझल्टवरती त्याचा चांगला परिणाम झाला किंवा त्याला मिळणारं डिस्टिंक्शन मिळालं, मग त्याच्या अगोदरच्या ज्यावेळेला अवस्था बघतो आपण त्यावेळेला त्याची स्थिरता, म्हणजे एखाद्या विषय समजा त्याचा वीक असेल तर त्याला 40 मार्क मिळाले, याचा अर्थ काय? तिथं वाढ करण्याला स्कोप आहे, तो आणखी घटक वाढला पाहिजे. तशा पद्धतीनं चलनविषयक धोरणाच्या अनुषंगानं ज्यावेळेला बँकिंग क्षेत्राची काही नियमावली तयार केली जाते, आर्थिक साधन सामग्री नियमावली तयार केली जाते, त्यावेळेला रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट यामध्ये बदल करून अर्थव्यवस्थेतला पैसा जिथं अपेक्षित आहे तिथं वाढवणं, जिथं अपेक्षा थोडीशी कमी आहे किंवा वाढल्यामुळं काही तोटे होत आहेत त्यावेळेला तो आपल्याला अर्थव्यवस्थेत पैसा तशा पद्धतीने नियंत्रित करण्याचं धोरण हे चलनविषयक धोरणाच्या अंतर्गत येऊ शकतं. निर्यात प्रोत्साहनाच्या अनुषंगानं म्हणजे एक्सपोर्ट आपण वाढवू शकतो किंवा एक्सपोर्ट आपली कशी वाढेल यावरती त्याच्यात भर दिलेला असतो. त्याचबरोबर चलनविषयक अलीकडील जे बदल आहे भारतातील धोरणात्मक यंत्रणा रेखांकित केली आहे या अनुषंगानं राजकोषीय धोरण त्याच्या परिणामासह वित्तीय धोरणाचा संक्षिप्त आढावा त्यामध्ये घेतलेला आहे. 1990 दशकापासून राबवलेल्या ज्या काही खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकरण या अंतर्गतचं आपल्या केंद्रीय किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचं भारताचं धोरण जे आहे ते आर्थिक धोरण 90 नंतर किंवा 91 धोरण म्हणून सर्वस्वत आहे. त्यामध्ये कर आकारणीच्या अनुषंगानं
जसा बदल केलेला आहे किंवा खर्च करण्याच्या दृष्टीनं, कारण जग ही एक खुली बाजारपेठ आपण म्हणूया, खाजगीकरणामध्ये किंवा उदारीकरणामध्ये सरकारच्या अनुषंगाने असणारे काही ध्येयधोरणं होती ती सरकारच्या बाजूकडून खाजगी व्यक्ती किंवा संस्थांकडे ती जास्त प्रमाणात सोपवलेली आहेत, त्यामुळं सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रातली कर रचना जी आहे ती कर रचना ही चांगली करण्याचा प्रयत्न, किंवा त्यालाच आता आपण सुधारित पद्धतीनं CGST आणि जे SGST म्हटलं गेलं, स्टेट लेवलचा टॅक्स आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने असणारा CGST सेंट्रल लेवलचा टॅक्स असं वर्गीकरण देखील केलेलं आहे, त्यामध्ये खर्च करण्याची क्षमता कशा पद्धतीने आहे, त्याचबरोबर कर्ज ज्यावेळेला उत्पन्नाच्या अनुषंगाने आपला खर्च भागू शकत नाही त्यावेळेला आपल्याला कर्ज घ्यावं लागतं, मग ते देशातले उद्योगपती असतील किंवा उद्योग संस्था असतील किंवा देशा राज्याबाहेरचे म्हणूया, देशांतर्गत म्हणूया, परकीय संस्था म्हणूया, यांच्याकडून आपल्याला कर्ज घ्यावं लागतं, वर्ल्ड बँकेकडून देखील आपण कर्ज गरज पडेल त्या अनुषंगाने घेत असतो, त्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेत हे तुटीचा अर्थसंकल्प देखील आपण दरच वर्षी सादर केलेला पाहतो, त्यामध्ये महसुली तूट ही दिवसेंदिवस आता वाढत चाललेली आहे, त्याचा परिणाम देखील आपल्या अर्थव्यवस्थेवर होत असतो, व्यापार आणि गुंतवणूक विषयक धोरण जर व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरची कर रचना कशी आहे, ISI म्हणजेच आयात प्रतिस्थापन औद्योगिकरण आणि निर्यात ELG निर्यात नेतृत्व वाढ ती कशा पद्धतीने आहे, परिवर्तनात आणि खात्याची तूट या संकल्पनात कशा पद्धतीने बदल झालेला आहे, FDI धोरण कशा पद्धतीने आहे, FII धोरण यातील फरक आहे का, रेखांकित द्विपक्षवादच्या दृष्टीनं प्रादेशिकताचे महत्व आणि बहुपक्षीयतावर खरीतर चर्चा महत्वाची आहे, कामगार कायदे आणि नियम किंवा स्वातंत्र्यपूर्वीच्या भारतातील जे कामगारविषयक धोरणं होती ती कामगारांना एकच आपण म्हणूया की कामगारांच्या सुधारणाविषयी फारसे त्याच्यात बदल केले नव्हते, किंवा कामगार ही एक आपण म्हणूया उत्पन्न मिळवण्याच्या अनुषंगानं आणि त्यांना कमी वेतन किंवा अल्प मजुरीवरती त्यांना कामावर घेतलं जायचं, त्याच्यातून उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं किंवा कामगाराचं जे आता आपण म्हणतो स्किल ओरिएंटेड वर्क पाहिजे किंवा कौशल्याभिमुख काम करणारा कामगार पाहिजे तशा पद्धतीचा कामगार मिळणं हे खरं तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडात हे कठीण होतं किंवा अशक्य होतं, आपण म्हणतो की घरगुती व्यवसाय असतील, कुटीर उद्योग असतील, लघु उद्योग असतील, यामध्ये कौशल्य असणारा व्यक्ती किंवा मजूर मिळणं हे आजही आपण पाहतो की तितका आपल्याला मिळत नाहीये, तो अजून मिळायला पाहिजे किंवा जास्ती प्रमाणात मिळायला पाहिजे, कामगारासाठी आणि असंघटित कामगारासाठी कामगार कायदे क्षेत्रातील कामगारांना स्वतंत्रपणे स्पष्टपणे त्याची मांडणी करणं हे आत्ताच्या औद्योगिक धोरणाच्या अंतर्गत किंवा इंडस्ट्रियल या चलनविषयक धोरणाचा आणि वित्तीय धोरण त्यालाच राजकोषीय धोरण म्हटलं जातं, म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण म्हणूया फिस्कल पॉलिसी अँड मॉनिटरी पॉलिसीज, या दोन्ही पॉलिसीचं शिकणं किंवा त्याच्याबद्दलची माहिती घेणं ही खरं तर आपली अत्यंत काळाची गरज आहे, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कुटुंबाला, संस्थेला, उद्योगाला याबाबतची आपल्याला सखोल माहिती जर असेल तर त्याचा आपल्याला फायदा होतो, व्यावहारिक जीवनामध्ये जगताना कोणत्या वस्तूच्या किमती वाढू शकतील, कोणत्या वस्तूच्या किमती कमी होऊ शकतील किंवा अचूक वेळ साधून वस्तूची खरेदी किंवा विक्री करता येणं हे या दृष्टीने देखील महत्वाचं आहे, म्हणूनच यामध्ये असं म्हटलंय की कराच्या माध्यमातून संसाधने एकत्रित करणं, सरकार कर रूपाने रक्कम आपल्याला जमा करून घेत असतं आणि ज्या वेळेला आपल्याला खर्च करायचा आहे देशावरती, आत्ता सध्या आपण पाहतो की पावसाळ्याचा कालखंड आणि या कालखंडामध्ये नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणावर येत असतात, या आपत्तीवर मात करण्यासाठी, या आपत्तीला सामोरं जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे निधी दुष्काळग्रस्त भागात, जसं की ओला दुष्काळ आता म्हटलं जातं, म्हणजे अतिवृष्टी जर झाली, डिझास्टर प्रॉब्लेम निर्माण झाले, आपत्तीची समस्या निर्माण झाली तर त्या ठिकाणी आपल्याला ते पैसा खर्च करावा लागतो, म्हणून उत्पन्न आता कर रूपाने घेतलेलं उत्पन्न हे कसं असतं तर प्रत्यक्ष कर असतो, अप्रत्यक्ष कर असतो, प्रत्यक्ष करामध्ये ही रक्कम सक्तीनं वसूल केली जाते किंवा त्यांनी ती रक्कम दिलीच पाहिजे अशा पद्धतीचा त्या ठिकाणचा प्रघात असतो, किंवा जसं की आता आपण देशभरातलं जर बघितलं तर ही इन्कम टॅक्सच्या अनुषंगानं 31 जुलै ही लास्ट डेट आहे, त्या अगोदर आपल्याला जो कोणी सर्व्हिसदार असेल किंवा उत्पन्नाचे व्हेरिफिकेशन करायचे असतील तर
तर आपल्याला सीए कडे जाऊन तशा पद्धतीने करावं लागतं. म्हणजे कराच्या माध्यमातून सरकारला कसं उत्पन्न मिळतं तर प्रत्यक्ष कर हा त्या व्यक्तीने सक्तीनं द्यावाच लागतो. त्याचबरोबर अप्रत्यक्ष कर हा त्या एखाद्या वस्तूच्या अनुषंगानं ज्यावेळेला वस्तू खरेदी केली जाते त्यावेळेला त्याच्या किमतीच्या अनुषंगानं तो आपल्याला द्यावा लागतो. विशेष करून आपण पाहतो की हॉटेलला जर जेवायला गेलो आपण किंवा एखाद्या ठिकाणचा वस्तू खरेदी केली असेल किंवा सिनेमा पाहायला गेलो असेल तर आपल्याला त्याचा टॅक्स हा त्या पावतीमध्ये वेगळा दिसून येतो. म्हणजेच स्टेट लेवल CGST आणि SGST कपडे खरेदी करायला गेलं तर आपण पाहतो दोन्ही प्रकारचे टॅक्स केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला मिळणारे टॅक्स हे दोन्ही त्या ठिकाणी प्रकर्षाने दिसून येतात. उत्पन्न आणि संपत्तीची जी असमानता आहे ती म्हणजे श्रीमंताकडे खूप संपत्ती आहे आणि गरिबाकडे मात्र जी संख्येने जास्त लोकसंख्या आहे गरिबांची त्या जास्तीच्या लोकसंख्येकडे मात्र उत्पन्न कमी असल्याचं आपण पाहतो. उत्पन्न कमी लोकसंख्या म्हणजे श्रीमंतांचं प्रमाण भारतात ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ते प्रचंड असलेलं आपल्याला दिसून येते एका बाजूला, परंतु लोकसंख्या मात्र कमी आहे आणि मुबलक प्रमाणावर त्यांच्याकडे संपत्ती साठलेली आहे. आता वित्तीय धोरणाच्या अनुषंगाने कशा पद्धतीनं तर विस्तारात्मक वित्तीय धोरण, वित्तीय धोरणाचा विस्तार झाला. म्हणजे आज आपण जर पाहिलं तर बँकिंग क्षेत्र एवढ्या वेगाने विकसित झालेलं आहे की मंथली आपल्याला स्टेटमेंट सुद्धा बँकेकडून आता काही बँका त्या फॅसिलिटी द्यायला लागलेल्या आहेत की मंथली स्टेटमेंट आपल्याला मिळतं. पासबुक आपल्याला भरायची सुद्धा गरज पडणार नाही भविष्यात, कारण मंथली स्टेटमेंट आपण जर दाखवलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्याला त्याच्या माध्यमातून मिळणार आहेत आणि सुविधा घेता येतील. किंवा लोन आपण म्हणूया, पर्सनल लोन असतील, कार लोन असतील, होम लोन्स असतील, हे घेण्याच्या अनुषंगाने बँकिंग क्षेत्रातल्या ह्या सुविधा जर मिळाल्या तर आपल्याला वित्तीय धोरण जे आहे अंदाजपत्रकीय धोरण आपण मानतो त्याला एक सपोर्ट मिळणार आहे. कारण रोजगार निर्मिती आपण म्हणतोय, उत्पन्न वाढ म्हणतोय, या अनुषंगाने सेवा क्षेत्रातल्या ह्या ज्या संधी आहेत रोजगाराच्या त्या देखील वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर वाढत्या रोजगारामुळं श्रमशक्तीचा जो अनावश्यक पद्धतीने विनियोग व्हायचा किंवा आपण म्हणूया बँकांकडं ATM कडे आपल्याला रांगाच्या रांगा लावून बसावं लागायचं तर ती बसण्याची गरज पडणार नाही. राजकोषीय धोरणामध्ये विस्तारात्मक वित्तीय धोरण जे आहे त्याचा म्हणजे अंकुचनात्मक वित्तीय धोरण आणि विस्तारात्मक म्हणजे काय राजकोषीय धोरणामध्ये ही दोन धोरणं महत्वाची आहेत. आता सर्व क्षेत्राचा विस्तार झालेला आहे. उत्पन्नाचे गट म्हणजे ज्याच्यावरती अगोदर कर देखील नव्हता त्याच्यावरती आता कर लागलेला आपल्याला दिसतो. म्हणजेच उत्पन्न वाढीचे स्रोत हे सरकारने विस्तृत केलेले आहेत किंवा वाढलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. अंकुचनात्मक म्हणजे जिथं संरक्षणाच्या अनुषंगाच्या काय बाबी आपण म्हणतो किंवा जीवनावश्यक वस्तू ज्या असतात तिथं मात्र कर हे कमी प्रमाणात केलेले असतात किंवा त्या ठिकाणी विनामूल्य स्वरूपात विना टॅक्स किंवा टॅक्स फ्री आपण म्हणतो. काही वेळेला काही चित्रपट हे राज्यानुसार ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला मराठी चित्रपट महाराष्ट्राचा जर पाहिला आणि तो देशाभिमानाच्या अनुषंगाने असेल किंवा चांगला राज्याच्या अभिमानाच्या अनुषंगाने जर असेल तर तो टॅक्स फ्री केला जातो. याचं कारणच असतं की सरकार अशा पद्धतीच्या सोयीसुविधा दिल्यामुळं ते घटक जास्ती लोकांपर्यंत पोहोचतील आणि सामाजिक अवेअरनेस चांगला वाढू शकेल. म्हणजे दोन्हीच्या संयोगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला असा विस्तार होणं हा राजकोषीय किंवा टाइप्स ऑफ फिजिकल पॉलिसी जे म्हणते तर त्या अनुषंगाने उत्पन्न आणि रोजगार कशा पद्धतीने बदलू शकतो किंवा धोरण कशा पद्धतीने बदलू शकतो. ही जर प्राईस पॉलिसी आपली बदलली तर त्या अनुषंगाने असमानता जी आपण मागच्या पॉईंटमध्ये पाहिली ती असमानता कमी होऊन सर्व समान पातळीला येण्याच्या दृष्टीनं प्रयत्न त्या ठिकाणी झालेच आपण पाहतो. त्यानंतर वित्तीय धोरणाचे जे काय परिणाम होतात ते परिणाम कशा पद्धतीने दिसून येतात तर कर धोरण जर बदललं तर विशेष करून एकूण मागणीच्या पातळीवर त्याचा परिणाम होतो. आता मागणीवर जसा परिणाम होतो तसा पद्धतीने पुरवठ्यावर देखील परिणाम होतो. पुरवठादारांना ते उत्पादनाचा पुरवठा करावा का नाही करावा तो जर केला तर काय होऊ शकतो. कमी किंमत होती, आपण बऱ्याच वेळेला बाजारपेठेतलं छोटस शेतीच्या संदर्भातलं उदाहरण पाहतो किंवा मार्केटमध्ये आलेला कांदा बरोबर ओनियन जो आहे तो जर मार्केटला आपण जास्त प्रमाणात आला तर त्याच्या किमती कमी झालेल्या दिसतात. त्याचबरोबर त्याचा
मार्केटला जर तुटवडा झाला म्हणजे कमी कमी उत्पादन जर मार्केटमध्ये आलं, विक्रीसाठी माल जर कमी आला, तर त्याच्या किमती वाढलेले दिसतात. आता या माल कमी किंवा जास्त येणे हे कधी शक्य असतं? एक तर नाशवंत माल असेल, दुसरा तो टिकाऊ स्वरूपाचा माल. कांदा हा तसं पाहिलं तर आपण नाशवंत मालामध्ये येतो, परंतु त्याची साठवणूक सुविधा जर चांगली असेल, सुयोग्य असेल, तर त्याच्यात निश्चितपणे आपण बदल होत असणारे पाहतो किंवा काही प्रमाणात फायदेशीर बाबी पाहतो. आता या अनुषंगानेच आपण विचार केला म्हणजे टिकाऊ माल असेल तर दीर्घकाळात त्याची किंमत येईल असं अपेक्षा असते, परंतु नाशवंत माल असेल तर अल्पकाळात त्याची विक्री करावी लागते. मग हे विक्री करण्याचं ठिकाण जे आहेत, तर देशातली काही कर रूपाने जर टॅक्स असतील, बंधनं जास्त असतील, तर ही टॅक्स रूपाने असणारी रक्कम आपल्याला अडचणीची येऊ शकते, त्यामुळे एक्सपोर्ट आपलं कमी झालेलं असतं. हेच एक्सपोर्ट वाढण्याच्या दृष्टीने आपण म्हणूया, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे आपले कर आहेत देशाचे, सीमारेषेवरचे जे आपले कर लादलेले असतात, ते जर कमी केले तर आपल्याला आपल्याकडचं देशातला उत्पादित होणारा माल हा एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो किंवा निर्यात ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते असं प्रकर्षाने आपल्याला जाणवत. मग याच अनुषंगाने खाजगी गुंतवणुकीत जर कर लागले तर खाजगी गुंतवणूक देखील कमी होईल, पण करात सवलती दिल्या त्याच्या संदर्भातला आर्थिक क्रियाकलाप जे म्हटले म्हणजे त्याच्यात बदल करणं ही काळाची गरज असते, किंवा त्या पातळीत घट करणं ही अपेक्षित असतं, तरच गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळून एखादं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. त्यानंतर भारतामध्ये वित्तीय धोरणाचे जे काही संक्षिप्त पुनरावलोकन आहे, ब्रेक रिव्ह्यू ऑफ फिस्कल पॉलिसीज इन इंडिया, भारतातील आर्थिक विकासाच्या दिशेने एक प्रमुख धोरणात्मक निर्णय जो आहे तो 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना झाली आणि भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील पाया स्थापित आणि मजबूत करण्यासाठी या धोरणाचा विचार केला गेला. राजकोषीय धोरणाचे मुख्य उद्दिष्ट देखील हस्तांतरण करणं, म्हणजेच एका देशाचा असेल किंवा एखाद्या राज्याचा उत्पादन असेल तो दुसऱ्या राज्यापर्यंत नेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं हे अपेक्षित असतं. या उद्दिष्टाच्या अनुषंगाने सार्वजनिक क्षेत्रातील संसाधने जी आहेत ती पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्सचा वापर आणि गुंतवणूक आवश्यकता, इतर आर्थिक धोरणाचे उद्दिष्ट, उत्पन्न आणि गुंतवणूक कशा पद्धतीने बदलती आहे, त्यात असमानता जी आहे ती दूर करण्याच्या दृष्टीनं कसं बदल केले जात आहेत, राज्य सरकारांना निधी हस्तांतरित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यातील देशातील समतोल प्रादेशिक वाढ ही कशी होती आहे ती पाहणं अपेक्षित आहे. वित्तीय धोरणाची साधने, इन्स्ट्रुमेंट ऑफ फिस्कल पॉलिसीज, राजकोषीय धोरणामुळे उत्पन्नाच्या स्तरावर परिणाम होतो. आर्थिक क्रियाकलाप आणि अर्थव्यवस्थेतील एकूण मागणीची पातळी ही सरकार बऱ्यापैकी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असतं, परंतु या ठिकाणी स्थिर ठेवणं किंवा कमी करणं याच्यापेक्षा सरकारला आपण काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी, जनतेसाठी आपण जास्तीचं काहीतरी देणं लागलं पाहिजे किंवा जास्ती दिलं पाहिजे ह्या अनुषंगाने खर्च देखील जास्त करतं. मग एका बाजूला आपली वित्तीय तूट येत असते किंवा ही तूट जरी आली तरी ती एका वेळेला ऍक्सेप्ट करतं, परंतु खर्च जास्त झाला पाहिजे याच्यावरती कोणतंही सरकार हे भर देत असतं, कारण जनतेला त्यांना पुन्हा पुढच्या 5 वर्षाला सामोरं जायचं असतं. त्यामुळे कर रूपाने रकमा बी जास्त लावून चालत नाही, परंतु खर्च देखील आपल्याला करता आला पाहिजे किंवा जास्ती खर्च करावा लागतो, म्हणूनच ते कर्ज देखील काढत असतात. आणि असा कर्ज जर काढलं तर कर्जाचा बोजा हा आपला भारतात पर डोई किंवा दरडोई आपण म्हणूया तो वाढत चाललेला आहे. प्रत्येक डोई आपला कर्ज हा लाखो रुपयावरती आता जायला लागलेला आहे. आता हे वित्तीय तूट त्या कर्जाच्या किंवा आपण इतरकडून, इतर देशाकडून किंवा इतर संस्थाकडून जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरती असेल, तर देशांतर्गत कर्ज असेल तर कदाचित ज्यावेळेला कर्जाची परतफेड करतो त्यावेळेला देशातच पैसा राहील, परंतु हे जर आपण ते कर्ज नाही फेडू शकलो तर आपल्याला मात्र अडचणी येऊ शकतात असं दिसतं. वित्तीय तुटीची जी पातळी आहे निरोगी मर्यादित ठेवण्यासाठी काही बाबी ह्या अत्यंत महत्वाच्या असतात. यामध्ये प्रस्तावनेच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण काही ट्रेडचा भाग पाहतो, व्यापार आणि गुंतवणूक धोरण जे आहे ते कशा पद्धतीने होऊ शकतं, परकीय व्यापार आणि गुंतवणुकीचं सुयोग्य धोरण, तंत्रज्ञान मिळवण्यासाठी आपण उपयुक्त
आयात निर्यात कशी वाढवतो, त्याचबरोबर जर गुंतवणुकीसाठी FDI वाढवण्याचं ठरवलं तर तो जर आपल्याला चांगला वाढला तर आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. आता दोन्ही देशातल्या आयात निर्यात कशी बदलेल यासाठी सरकारची त्या त्या वित्तीय धोरणं जी आहेत ती चांगल्या पद्धतीची असणं किंवा आयातीसाठी काही वेळेला अनुकूल असावी लागतात तर निर्यातीसाठी त्यापेक्षा जास्त अनुकूल असावी लागतात. म्हणजे जपानसारख्या देशाकडून आपण तंत्रज्ञान ज्यावेळेला आयात करतो त्यावेळेला जापानीज टेक्नॉलॉजी आपल्याला हवी असते, चायनाजकडून आपण ज्यावेळेला काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आयात करतो त्यावेळेला देखील या वस्तूंची आयात ही जगभरातली आपल्याला करणं अपेक्षित असतो. आता ही आयात जर आपली वाढली तर तोटाही आपल्याला असतो. कोणता तोटा असतो तर त्या देशात किंवा आपल्या देशात ज्या वस्तूचं उत्पादन होणार आहे ते उत्पादन आपल्याला योग्य पद्धतीनं त्याला सपोर्ट करता येत नाही, किंवा जसं बाल उद्योग संरक्षण ही एक कन्सेप्ट इकॉनॉमिक्स मध्ये फार प्रचलित आहे. बाल उद्योग संरक्षण म्हणजे काय, नुकत्याच सुरू झालेला एखादा उद्योग व्यवसाय असेल, 2-4 वर्ष झालेले आहेत किंवा 5 वर्ष झालेले आहेत, तर या 2-4 किंवा 5 वर्षात त्या उद्योगाला देशातल्या सरकारने राज्यातल्या सरकारने त्याला संरक्षण देणं फार महत्वाचं असतं. ही संरक्षण हे कुठल्या प्रकारचं असतं तर त्या ठिकाणी त्यांना काही वस्तू किंवा सुविधा ह्या अल्पदरात देणं अपेक्षित असतं. म्हणजे स्थानिक बाजार एरियामध्ये वीज पुरवठा हा अल्पदराने देणं अपेक्षित असतं, त्याचबरोबर त्या ठिकाणचे शैक्षणिक सुविधा वाढवणं अपेक्षित असतं, दळणवळणाच्या सुविधा वाढवणं अपेक्षित असतं. या सुविधा जर वाढल्या तर त्या एरियात त्या उद्योगासाठी पोषक वातावरण मिळतं. हवामानाचा अनुषंगाने त्या ठिकाणी वन परिसर आहे का हे पाहिलं जातं, त्यामुळे फायदा काय होतो त्या राज्यातला किंवा त्या देशातला, तर आजूबाजूच्या लोकांना मजुरी किंवा रोजगार निर्मिती ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आणि रोजगार निर्मिती जर चांगली झाली तर तिथली जनता किंवा तिथला लोकप्रतिनिधी हा चांगल्या पद्धतीनं किंवा अनुकूलतेच्या अनुषंगानं तो तुम्हाला पाठिंबा देत असतो. म्हणजे सरकारला पुढच्या पंचवार्षिकसाठी जास्तीचं वोटिंग आपण म्हणूया, एक वोट बँक चांगली स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टीनं आपला खर्च हा वाढवावा लागतो. कौशल्यभिमुख किंवा मध्यवर्ती ज्या काही बाबी आहेत त्या टिकवून धरण्याच्या अनुषंगानं सरकार वेगवेगळे ध्येयधोरणं राबवतो, प्लॅनिंग करत असतं, आणि याच प्लॅनिंगच्या अनुषंगानं आपल्याला काही फायदे मिळवून देत असतं. आणि यातूनच काही वस्तू, मग जसं की आपण गॅससारखं उदाहरण घेतो, तो जर अल्पदरात असेल, माफक दरात असेल, तर आपल्याला प्रत्येक कुटुंबाला म्हणूया गॅसची गरज असते, आणि तो जर कमी किमतीला मिळत असता तर येणाऱ्या उत्पन्नातून आपली बचत व्हायला मदत होते. त्याचबरोबर इथं ज्या काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणल्या, वेगवेगळ्या देशातल्या ज्या मल्टीनॅशनल आपण म्हणूया कंपनीज आहेत, मग बँकिंग सेवाच्या अनुषंगाने असतील, IT क्षेत्राच्या अनुषंगाने असतील, तर या कंपन्यांचा जास्ती प्रमाणावरचं त्या देशात ज्या कंपन्या आहेत त्या वाढतात आणि त्याचे फायदे आपल्याला जाणवतात. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हटलं जातं, FDI मीन्स फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ही आपला पोर्टफोलिओ पाहिला जातो की गुंतवणुकीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी स्थानिक बाजारपेठ मिळेल का, कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी कामगार मिळतील का, एम्प्लॉय जर अल्पदरात मिळाले, एम्प्लॉयकडून होणारे चांगलं काम जर त्या ठिकाणी मिळालं तर त्या ठिकाणी जास्ती फायदा हा, कारण जास्तीचा खर्च हा मनुष्यबळावर होत असतो. किंवा टेक्नॉलॉजी किंवा एखादी मशीन ही एकदा खरेदी केली तरी चालू शकतो, परंतु ती मशीन चालवण्यासाठीचा कामगार हा कुशल असला आणि तो जर कमी किमतीमध्ये मिळाला तर कोणत्याही देशाला किंवा कोणत्याही उद्योजकाला ते फायदेशीर असतं, कारण वेतनावरती होणारा खर्च हा देखील फार महत्वाचा असतो. राज्यातला असो, देशातला असो किंवा वेगवेगळ्या कंपन्यात असो, त्या कंपन्यांचा हा खर्च वाढत्या स्वरूपात असतो. जशा पद्धतीने किमती वाढतील किंवा महागाई वाढेल तशा पद्धतीने 10-10% असेल किंवा काही क्षेत्रामध्ये आपण पाहतो 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग, हे जे वेतन आयोग दिले जातात याच्यातून कामगारांची उत्पन्नाची क्षमता जी आहे ती वाढलेली असते, पण दुसऱ्या बाजूला उद्योजकांच्या दृष्टीनं त्यांचा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर होतो. किंवा असा खर्च कमी करण्याचा प्रयत्न हा कोणताही उद्योजक, कोणताही देश, त्याच्या काही देशाचे उद्योग व्यवसाय आहेत ते करत असतात. आता हे जर उद्योग व्यवसाय अशा पद्धतीने खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत असतील तर कामगारांना काम मिळणार नाही,
किंवा त्या अनुषंगाने त्यांना तसा उत्पन्नाच्या अनुषंगाने आपण म्हणूया परिणाम जाणवतो. म्हणूनच सुखसुविधा किंवा सोयीसुविधा देणे हे अपेक्षित असल्याचं आपण पाहतो. म्हणजे गुंतवणूक वाढली, पण गुंतवणूक कधी वाढेल तर त्या ठिकाणी स्थानिक बाजारपेठेमधला या वस्तूच्या मागणीला परिणाम होईल त्यावेळेला. आता आयात प्रतिस्थापन दर किंवा औद्योगिकरणाच्या अनुषंगाने जे म्हटले, निर्यात नेतृत्व वाढ जे म्हटले, तर ते कशा पद्धतीने होऊ शकते, परिवर्तनीयता कशा पद्धतीने दिसून येते, FDI धोरण जे आहे त्याचा पहिला टप्पा काय होता, 1950 ते 80 दशक किंवा त्रिदशक आहे खरं तर इथं 60, 70 आणि 80 तीन चार दशक जर आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्यात ही परकीय गुंतवणूक भारतात फार कमी प्रमाणात होती किंवा अल्प प्रमाणात होती असे म्हणूया. दुसऱ्या टप्प्यात 80 ते 90 मध्ये देखील फारशी गुंतवणूक हे परकीय देशाची किंवा परकीय कंपन्यांची आपल्या देशात झाली नाही. परंतु तिसऱ्या टप्प्यात ज्यावेळेस आपण पाहतो, थर्ड फेज 91 ते आजपर्यंत आपण पाहतो, तरी परकीय गुंतवणुकीची रक्कम किंवा परकीय कंपन्यांचं भारतातलं येणं हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. विशेष करून दिल्ली, मुंबई, कलकत्ता अशी जी काही मोठी शहरं आहेत अशा ठिकाणाला ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपण पाहतो. आता याचा फायदा आपल्याला ही जशी शहरांची मोठ्या मोठ्या नावं आपण घेतो किंवा काही राज्यांमध्ये देखील ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, अजूनही इतर राज्यांमध्ये ही गुंतवणूक वाढणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळं फायदा काय होईल, जशा पद्धतीने MIDCs असतात राज्यामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये असतील, MIDCsचं जर प्रमाण वाढलं तर या MIDCsच्या मार्फत उद्योगधंद्याला मोठ्या प्रमाणावर चालना मिळते, वेगवेगळ्या कंपन्यांना वेगवेगळे स्पेअर पार्ट हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात आणि त्यातून त्यांना उत्पन्नाचे स्रोत जे आहेत ते देखील चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. प्रादेशिकता जे आहे ते रिजनॅलिटी म्हणजे त्या त्या एरियाचे, जसे आपण आता राष्ट्रपतींचा देखील विचार केला तर आदिवासी भागातून म्हणा किंवा एखाद्या विशिष्ट एरियातून एखादी व्यक्ती एवढ्या उच्च पदापर्यंत पोहोचू शकते याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर दिसून येतं. याच्यातून सर्व समावेशकता आणि सर्व प्रदेशातील नेतृत्व गुण जसं दिसतं तसं उत्पन्नाच्या स्रोतांनी च्या अनुषंगाने देखील सर्वच भागातील उत्पन्न कशा पद्धतीने वाढू शकतं यावरती भर दिलेला असतो. त्यानंतर लेबर किंवा कामगाराच्या अनुषंगाने जेव्हा चौथा पॉईंट आपण युनिट 4 पाहत होतो, दुसरा युनिट 1, युनिट 2, युनिट 3 आणि युनिट 4, 4 मधला कामगार कायदे आणि त्याच्याविषयी असणारे नियम किंवा त्याच्या अटी या जर पाहिल्या तर आपण कामगारांना सुरुवातीला आपण पाहतो औद्योगिक क्षेत्रांमध्ये कामगार विषयक धोरण ही जास्त धोरण हे आपण म्हणूया की कामगारांच्या हिताच्या दृष्टीने आहे, परंतु मालक वर्ग हा नेहमी नफाखोरीच्या अनुषंगाने जास्त नफा कसा मिळेल त्या अनुषंगाने ते विचार करत असतात आणि कामगारांची पिळवणूक करणं हा जरी त्यांचा डायरेक्ट हेतू नसला तरी उत्पन्न वाढवणं या अनुषंगाने कामगारांना कसं कमी वेतन ठेवता येईल या अनुषंगाने काही उद्योजक किंवा काही कंपन्या पाहत असतात. वेतन वाढीच्या दृष्टीनं सर्वच कंपन्या ह्या सकारात्मक असतात, काही कंपन्या ह्या वेतन वाढीला प्रोत्साहन देतात किंवा सकारात्मक बाजू चांगलं वेतन देऊन जास्तीचं किंवा चांगल्या पद्धतीचं काम करून देखील नफा कमावण्याचा प्रयत्न करतात, परंतु अनेक कंपन्या ह्या कमीत कमी वेतन देण्याचा प्रयत्न करतात. त्याचा फायदा हा तेवढासा जास्त मजूर वर्गाला होत नाही, त्यामुळे जे कायदेशीर बाबी आहेत, लॉज आहे भारतातला, त्या अनुषंगानं ह्या कामगार कायद्याची नियमावली ही मजुराच्या बाजूने आहे, कामगाराच्या बाजूने आहे, परंतु संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र हे दोन उपप्रकार त्याच्यामध्ये जे आहेत, त्यात संघटित क्षेत्र जे आहे ऑर्गनाइज सेक्टर ज्याला म्हटलं जातं तिथे जास्त लाभ घेता येतो, परंतु असंघटित क्षेत्रामध्ये मात्र याचा लाभ घेता येत नाही. असंघटित क्षेत्रामध्ये विशेष करून शेती क्षेत्रातले मजूर असतील, बांधकाम क्षेत्रातले मजूर असतील यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. म्हणजे ज्यांच्या संघटना नाहीत किंवा मजूर वर्ग जो आपण म्हणतो तो सगळा असंघटित क्षेत्रामध्ये येतो. अनुदानित विभागामध्ये काम करणारे जे काही कर्मचारी असतात, नोकरद्वार असतात, तर त्यांना अनुदानित विभागामुळे त्यांचे सरकारी नियम आणि अटी याच्यामध्ये जॉब असल्यामुळं, नोकरी असल्यामुळं त्याचे फायदे त्यांना जास्त होतात. किंबहुना मागण्या मागण्यासाठी जसं 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग याच्यासाठी मोर्चा काढणं, संघटित होणं,
आणि सरकारकडे दान मागणं किंवा म्हणा काही वेळेला टाळेबंदी असेल, काम बंद आंदोलन असतील, काळ्या फिती लावणं असेल, हे संघटित क्षेत्राकडून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना अशा पद्धतीनं कुठलेही नियम अटी किंवा मागण्या करता येत नाहीत असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे कामगारांचं जे व्यवस्थापन आहे ते सहकार्यासाठी अनुकूल वातावरण सुनिश्चित करण्यासाठी कामगार विषयक धोरणाची उद्दिष्ट हे डोळ्यासमोर ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. भारतात स्वतंत्र असं कामगार विषयक धोरण हे अगोदर नव्हतं, परंतु स्वातंत्र्योत्तर काळात ते विस्तारित झालं. यामध्ये संघटित क्षेत्राच्या अनुषंगाने ऑर्गनाइज सेक्टर जे म्हटले आपण, ते ऑर्गनाइज सेक्टर हे प्रामुख्यानं पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. ऑर्गनाइज सेक्टर हा इंग्लिशमधला वर्ड आहे, तुम्ही गुगलला माहिती काढून ही याच्या संदर्भातले डिटेल अभ्यास करू शकतो आपण. त्याचबरोबर संघटित आणि असंघटित क्षेत्रातले कामगार याची देखील आपल्याला मराठीमध्ये माहिती वेगवेगळ्या वेबसाईट्सवर अवेलेबल आहे. लेबर लॉजच्या संदर्भात जो कशा पद्धतीने कामगार कायदे केलेले आहेत, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्सच्या अनुषंगानं आपल्याला शिकता येऊ शकतं. कामगार कल्याण आणि नियम संबंधित विविध कायदे हे केलेले आहेत. कल्याण साधलं म्हणजे काय, तर वेतनाबरोबरच किंवा योग्य वेळेवर वेतन देणं असेल, त्या वेतनाबरोबर इतर काही सुखसुविधा देता येतात का, त्या अनुषंगानं विचार केला असेल, म्हणजे काही वेळेला कपडे देणे असेल, काही वेळेला ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी देणं असेल, काही वेळेला राहण्याच्या सुविधा देणं असेल, वेगवेगळे बोनस देणं असेल, पदोन्नती देणं असेल, तर कामगार कल्याणाच्या दृष्टीनं किंवा त्यांना सुट्ट्या देणं असेल, मग मेडिकल सुट्ट्या देणं असेल किंवा इतर काही लीव्ह देण्याच्या अनुषंगाने असेल, CL देणं असं अपेक्षित असेल, EL देणं अपेक्षित असेल किंवा मेडिकल लीव्ह देणं अपेक्षित असेल, हे किती असावेत, कशा पद्धतीनं असावेत, स्त्रियांना कोणते कायदे असावेत, पुरुषांना कोणते कायदे असावेत, तर या बाबतीत नियमावली कामगारांच्या अनुषंगाने या विभागामध्ये केली जाते. ती संघटित क्षेत्रांना आपण परत म्हणूया की त्या संदर्भातले जास्तीचे फायदे मिळतात. असंघटित क्षेत्राच्या दृष्टीनं शासनाने अजूनही म्हणजे बाबा आढावांच्या महाराष्ट्रातले जे सामाजिक सेवा सेवा क्षेत्रात काम करणारे विचारवंत होते बाबा आढाव, तर यांनी प्रचंड प्रमाणात किंवा एकूणच समाज सुधारक ज्यावेळेला महाराष्ट्राच्या स्वतंत्र चळवळीचे म्हणा किंवा देशाच्या चळवळीत वेगवेगळ्या देश राज्यातले असतील अर्थात त्यांनी खूप योगदान दिलेलं आहे की ही समाज उपयोगी किंवा समाजातल्या लोकांची कामगारांची विषयक पद्धतीनं पिळवणूक होऊ नये म्हणून काही नियम अटी घालून दिलेले आहेत. तर असंघटित क्षेत्राला देखील लागू पडाव्यात. अगदी रिक्षा चालवणारा असेल तरी त्याचा देखील विमा उतरवलेला असावा, कारण अपघाती मृत्यू असेल, दुखापत असेल तर कसा लाभ देता येऊ शकतो. त्यांच्या जर काही संघटित आत्ता आपण कोविड पॅन्डेमिकच्या काळात पाहिलं तर काही रिक्षा चालकांच्या संघटना ज्या होत्या तर त्या संघटना अधिकृत नोंदणीकृत जर असल्या तर त्यांना शासनाने काही प्रमाणात वस्तू म्हणूया किंवा आर्थिक मदत करण्यासाठी या संघटित ग्रुपला मदतीचे हात दिलेला आपण कोविड पॅन्डेमिकच्या काळात सुद्धा पाहतो. किंवा संघटित क्षेत्राला तर दिलं पण असंघटित क्षेत्रातले जे नवीन ग्रुप आपण पाहतो शेतकऱ्यांना असेल, मग शेतकऱ्यांच्या अनुषंगाने सुद्धा जी आधार कार्डची नोंदणी आहे त्या नोंदणीने त्या कुटुंबाला विशिष्ट काही लाभ दिला येईल का हे पाहिले. त्यानंतर सामाजिक सुरक्षा पुरवण्याच्या दृष्टीनं विमा पॉलिसीच्या अनुषंगाने पण सांगितलं की वेगवेगळ्या पॉलिसीज असतील तर अपघाती समजा काम करताना एखादा असंघटित क्षेत्रातला कामगार आहे आणि तो 5व्या किंवा 10व्या मजल्यावरती भिंतीवरती काम करत आहे आणि दुखापतीनं त्या ठिकाणी जर झालीच किंवा वरून खाली पडला मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला काही मदत देता येऊ शकते का. या अनुषंगाने लेबर लॉजमध्ये वेतनाची जशी तरतूद असते तशी सामाजिक सुरक्षितता, समाजामधले असणारे काही स्थान आपण म्हणूया ते कसं वाढवता येईल, त्यांना आर्थिक मदत कशी देता येईल हे देखील पाहणं तितकंसं महत्वाचं असतं. कामाच्या ज्या काही अटी आहेत वर्किंग कंडिशन्स ज्या म्हणूया, वेळेच्या बाबतीत विशेष करून 8 तासाचा काम करण्याची वेळ, यासाठी काही ठिकाणचे कामगार किंवा मालक वर्ग हे 12 तास 14 तास काम करून घेतात आणि मोबदला मात्र तेवढाच देतात. त्यामुळं 1948 कलम आहे, 51 कलम आहे, 1952 कलम आहे, 1970 कलम आहे, त्याचबरोबर 1979 कलम आहे आणि 1985 कलम देखील आहे. या सर्व कलमामध्ये आपल्याला विशेष करून कामगाराच्या अटी किंवा श्रम कालानुक्रम दिलेला आहे किंवा त्या संदर्भातली माहिती सांगितलेली आहे. सामाजिक सुरक्षा कायदा
हा कसा लागू करता येईल त्या दृष्टीने, किंवा काही क्षेत्रांमध्ये जसं संघटित आहे तसा असंघटित क्षेत्राला सुद्धा सामाजिक सुरक्षितता हे संरक्षण विषयक ज्या बाबी आहेत त्या वाढणं अपेक्षित आहे. सदस्य नोंदणी जी आहे ती व्हायला पाहिजे, किंवा कलेक्टर लेवलला जी काही श्रमिकांची नोंदणी असते, कामगारांची नोंदणी असते. महाराष्ट्रात आता कोविडच्याच कालखंडामध्ये श्रमिकांना, कामगारांना आपण म्हणूया बांधकाम क्षेत्रात काम करत असतील तर त्यांना बूट्स हवे असतात, म्हणजे सिमेंट वीट वाळू जे आपण म्हणतो त्याच्या मिश्रणाचा परिणाम शरीरावर होऊ नये याच्यासाठी चांगले कपडे, म्हणजे वेगळ्या पद्धतीचे कपडे, त्यांचं साहित्य ठेवण्यासाठीचा बॉक्स हा वेगळा असावा लागतो, किंवा त्याचे जे छोटे मोठे साहित्य असतात बांधकाम क्षेत्राला काम करण्याचे तर ती शासनामार्फत पुरवली जातात. म्हणजे एका बाजूला सुरक्षा देणं हे तर आहेच, तर दुसऱ्या बाजूला काही साहित्य जर दिलं तर त्यांना संरक्षक कवच निर्माण होऊ शकतं, किंवा त्या कुटुंबाला मदत होऊ शकते. त्यामुळे संघटित क्षेत्र आहे आणि असंघटित क्षेत्र आहे. संघटितच्या बाजूने आपण पाहतो की कर पाणी ज्या काही रकमा घेतल्या जातात त्याच पद्धतीने काही अनुदानं दिली जातात, आणि त्या अनुदानाचा लाभ जे करधारक आहेत त्याचबरोबर सर्वच ग्राहक आहेत तर याच्यामध्ये त्यांना समान पद्धतीने कसे मिळेल यावरती देखील लक्ष केंद्रित केलं जातं. किंवा ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज सेक्टर हे दोन्ही बाजूनी महत्वाचं असतं. अलीकडच्या काळात कामगार सुधारणा जे काही केलेल्या आहेत त्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात मध्यम आकाराच्या किंवा औपचारिक क्षेत्रातील काही उत्पादक कंपन्यांनी आपले अहवाल दिलेले आहेत, त्याच्यात काही अडथळे, औद्योगिक विवाद कायद्याअंतर्गत बरखास्तीचे नियम आणि अवजड कामगार नियमांचे पालन करण्याचे स्वरूप, कामगार कायद्याची बहुलता आणि त्याचे पालन करण्यात काही अडचणी नेहमी उद्भूत केली जाऊ शकते का. 2016-17 असे वेगवेगळ्या पद्धतीचे 39 केंद्रीय कामगार कायदे जे आहेत ते केलेले आहेत. असंख्य नियम भाडे शोधण्याचा, भाडे तत्वाच्या अनुषंगाने काही परिणाम किंवा प्रोत्साहनात्मक बाबी दिसून येतात का ते त्या अटीमध्ये पाहिलेलं आहे. विशेष करून याच कामगारांच्या अनुषंगाने काही बाबी खरं तर अजून प्रकर्षाने सांगता येतील, अभ्यास करता येतील, पण आपण त्या बारकाईने त्या अनुषंगाने पाहू शकतो. त्या बाबीत डीपपणा जेवढा पाहिजे तेवढं समग्रलक्षी धोरण सरकारने जर चांगलं बनवलेलं असेल तर त्याचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकाप्रमाणेच हा देशाला देखील होत असतो. कामगारांना देखील चांगले फायदे जर मिळाले तर आर्थिक सुबत्ता ही येऊ शकते. देशाचे जे वृद्धी घडून आलेली आहे, थोडी थोडी वाढ जी घडून आलेली आहे त्याचं विकासात्मक रूप करण्यासाठी, रूपांतर करण्यासाठी सर्वतोपरी केंद्र सरकार, राज्य सरकार प्रयत्न करत असतं. त्याचबरोबर चलनविषयक धोरण हे RBIच्या मार्फत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं, याच्यावर देखील सरकारचा सल्ला मसलत असतो. त्याचे देखील फायदे हे देशाला होत असतात, कारण चलन व्यवस्थेच्याच अनुषंगाने आपल्याला देशातल्या अनेक बाबी ह्या चालवल्या जातात किंवा चालवलेल्या असतात असं आपल्याला पाहायला मिळतं. या अनुषंगाने आपल्याला आणखी काही डीप बाबी अभ्यासता येतील. पुढील काही युनिट्समध्ये, चॅप्टर्समध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचं वेगळेपण हे आपल्याला प्रादेशिक असमतोलाच्या अनुषंगाने, जसं की आपण शेती क्षेत्र म्हणतो ते जर अजून डीप पाहिलं तर आपल्याला निश्चित भारतीय अर्थव्यवस्था ही चांगली समजेल. औद्योगिक क्षेत्र देखील तितकंच महत्वाचं आहे, आणि सध्या जो GDP वाढलेला आहे आपला किंवा वाढत आहे त्याला प्रमुख कारण म्हणजे सेवा क्षेत्रात झालेला वेगाने, प्रचंड वेगाने झालेला विकास हे आहे असं म्हणावं लागेल. आज आपण या ठिकाणी थांबूया. सर्वजणांनी शांतपणे आणि चांगला ऐकून घेतल्याबद्दल इग्नो सेंटरच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद. थँक्यू.